यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली. आतापर्यंत एकूण 19 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले. यवतमाळ जिल्ह्याच्या सावरगावातील फुलमाळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कारण या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालाय. गजानन फुलमाळी यांचा औषध फवारणीनं घात केलाय. पिकावर औषध फवारणी करत असताना त्यांना विषबाधा झाली होती. पतीच्या निधनानंतर 3 मुलांचं पोट कसं भरायचं असा प्रश्न संगीता फुलमाळी यांना पडला होता. आता कसं काय करा, आता पोरीचं शिक्षण आहे, सर्व काहीच नाही, मदत मिळाली. घरी कमवते एकटेच होते, कमवता रे कोणी नव्हतं. मूल गेलं, सर्वच लहान आहे, मुलगी आहे, शिक्षणाची आहे मुली, दोन्ही मुली शिक्षण, काहीच नाही धंदा गिंदा. आता काय करू, आता कसं काय करायचं काही विचार समजून नाही राहिला. आता डोकं चक्रात, डोक्याला मुंगी येते. आता जो तो प्रमुखच निघून गेला, आता काय करावं. आता आम्ही फुलमाळी कुटुंबाकडे 3 एकर शेती असून पावसानं ओढ दिल्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पीक वाचवण्यासाठी गजानन फुलमाळी यांनी औषध फवारणी केली. दिवसभर फवारणी केल्यानंतर संध्याकाळी गजानन यांना त्रास होऊ लागला. इन्फेक्शन बहुत बढ गया था. फिर GMC में लेके गए तो वहां पे भी बेड वगैरह कुछ खाली नहीं था, वेंटिलेटर भी नहीं था. हमको यानी कुछ समझता भी नहीं था क्या कर रहा है. 12 दिन के बाद 1 तारीख उनकी डेट हो गई. औषध फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होते. हे विष रुग्णाच्या नर्वस सेल मध्ये जमा होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण जास्त प्रमाणातलं ते जे फ्युम्स असतात, ड्रॉपलेट्स, ते जर गेले, थोडेसे जरी ड्रॉपलेट्स गेले तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन शरीरामध्ये मारक, म्हणजे काय MIC लेवल जे असतं, मिनिमम लेवल फॉर डेथ ऑर डिसीज, ते कमी होऊन जातं. शेतामध्ये टाकलं तेच सुकून तेच हवे त्यामध्ये तरंत परत वाफ होऊन त्याची तोच पूर्ण वाफ श्वास जर घेतला तर ते तो प्रकार यंदा असं झालं असावं, कारण वातावरण तसं होतं. यावेळी 2016 जुलैमध्ये कीटकनाशक विषबाधा झालेले 15 रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते. ऑगस्ट 2016 36 झालेले होते. सप्टेंबर 2016 58 झालेले होते. आणि ऑक्टोबर 2016 67 झालेले होते. जुलै 2017 24 भरती झालेली होती आणि 24 डिस्चार्ज देण्यात आलेला होता. औषध फवारणी दरम्यान विषबाधा होण्याच्या घटना गेल्या वर्षीही यवतमाळ जिल्ह्यात घडल्या होत्या. गेल्या वर्षी 170 लोकांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असती तर यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला नसता. पण निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेच्या लेखी शेतकऱ्याला किती किंमत आहे हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलंय. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रकार तर नेहमीच घडतात, पण आता आपले पीक वाचवण्याकरता शेतकऱ्याला आपला जीव द्यावा लागतोय. या उद्भवलेल्या परिस्थिती करता निसर्गाचा लहरीपणा जितका जबाबदार आहे तितकाच जबाबदार आहे या असंवेदनशील शासकीय यंत्रणा. आणि म्हणूनच या सर्व दोषींवर कारवाई व्हायलाच हवी. वीर जर्नलिस्ट रत्नशील आणि श्रीकांत राऊत सह अखिलेश हळवे, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.